आणि डीमार्ट मध्ये ज्यांना दिवाळीचा फराळ करायला टाइम नाही त्यांच्या नमस्कार वर्ल्ड ऑफ एवीके मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नवीन दिवस दिवसाची नवीन सुरुवात ती माझी झाली किचन मधून. तर काव्याला आज मी काव्या आर्याला टिफिन मध्ये मी काय देणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे, त्याबरोबर रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे. तर मी काव्याला टिफिनला एक बुर्जी देणार आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तेल मी गरम केलं, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आणि मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो मी छान परतून घेणार आहे. तर टोमॅटो मऊसर झाला पाहिजे आणि कांदा असा गुलाबी रंगावरती असा परतून घ्यायचा आहे. तर कांदा टोमॅटो छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे. तर 1 चमचा घरगुती मसाला मी यामध्ये टाकलेला आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचे धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हा जो सर्व मसाला आहे छान मी परतून घेणार आहे. तर मसाला छान परतून झाल्यानंतर मी यामध्ये 4 अंडी जी आहेत ही फोडून टाकणार आहे. तर 4 अंड्यांच्या भुर्जीसाठी मी मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो इथे वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यापेक्षाही जास्त प्रमाण कांदा आणि टोमॅटोचं घेऊ शकता. तर सर्व अंडी मी कढईमध्ये फोडून घेतलेली आहेत. आता हे जे सर्व मिश्रण आहे हे छान मी मिक्स करून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे सर्व मिश्रण मी परतून घेतलं. आता अंड्याचे तुम्ही पाहू शकता छान असे स्क्रम्बल तयार झालेले आहेत. मसाल्यामध्ये सर्व अंड जे आहे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आणि मस्त अंड्याची भुर्जी बनून तयार आहे. तर एक भुर्जी बनून झालेली आहे. तर आता मी काव्या आर्यापुरते आता चपात्या करून घेणार आहे आणि त्यानंतर मला ब्रेड टोस्ट करून घ्यायचे आहेत. तर काव्याला मी ब्रेड जॅम देणार आहे. तर ब्रेड टोस्ट करून आधी घेणार आहे. तर ब्रेड टोस्ट करून झालेले आहेत, त्यावरती मी मिक्स फ्रूट जॅम आहे तो लावून घेणार आहे आणि त्यानंतर मी तिचा टिफिन पॅक करणार आहे. तर आता मी काव्याचा टिफिन पॅक करायला घेतलेला आहे. तर सर्वात आधी मी टिफिनमध्ये भुर्जी ठेवून घेणार आहे, त्याबरोबर तिला मी चपाती देणार आहे. तर भुर्जी आणि चपाती हे रूम टेम्परेचरला आलेले आहेत, म्हणजे थंड झालेले आहेत. तर ते असंच मी टिफिन भरते, गरम गरम पदार्थ मी या टिफिनमध्ये नाही भरत. तर मी जे टोस्ट केले होते ब्रेड, त्यावरती जॅम लावून मी हे अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे. त्याबरोबर तिला चॉकलेट कप दिलेला आहे आणि हे तिला ड्रायफ्रुट्स दिलेले आहेत आणि टिश्यू पेपर. तर तिचा टिफिन मस्त मी पॅक केलेला आहे. तर मी रोज थोडी थोडी घरातली साफसफाई करते. शुक्रवारच्या आधी मला घर पूर्ण साफ करून ठेवायचं आहे. सोमवारपासून मी फराळाला सुरुवात करणार आहे. तर मला डीमार्टमधून काही सामान आणायचं आहे, तर ते मी आज आणायला जाणार आहे. तर ते पण तुमच्याशी मी शेअर करेन, कारण शुक्रवारनंतर डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी असणार. दिवाळीसाठी, दिवाळीच्या खरेदीसाठी लोक येतात आणि शक्यतो गर्दीमध्ये मी जात नाही. तर त्याच्या आधीच मी आज बाजार भरून ठेवणार आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
तर मी आता डीमार्टमध्ये आली आहे, तर मला दिवाळीचा बाजार तर भरायचाच आहे, दिवाळीचा फराळ जे करायचा आहे त्याचा, पण त्याचबरोबर मला महिनाभराचा पण बाजार मी भरून घेणार आहे आजच. तर अजूनही कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर मी उटणं घेतलेलं आहे, बाकी बिस्किट वगैरे घेतलेलं आहे, वेलची रवा. तर मी जे दिवाळीचा बाजार भरत आहे तो असं पॅकिंगमध्ये घेते, म्हणजे रवा मैदा वगैरे, म्हणजे माप घ्यायला दिवाळीचा फराळ करताना खूप सोपं पडतं. तर सुटं जे आहे, सुट्टा बाजार पण मिळतो डीमार्टमध्ये, म्हणजे सुट्टे शेंगदाणे पातळ पोहे वगैरे सुद्धा. तर डीमार्टमध्ये बेडेकरचा हा रेडीमेड दिवाळीचा फराळसुद्धा उपलब्ध आहे आणि त्यावर खूप चांगले ऑफरसुद्धा आहेत. शंकरपाळ्या, पातळपोह्यांचा चिवडा, भाजणीची चकली. तर ज्यांना फराळ जमत नाही आहे करायला किंवा टाईम नाही, ते हा फराळ नक्कीच घेऊ शकतात दिवाळीसाठी. तर दिवाळी आहे तर मी मस्त मोती सावन पण घेणार आहे अभ्यंग स्नानासाठी. उठणं तर मी घेतलेलंच आहे. बाकी इथे दिवाळीसाठी पंत्या आहेत मस्त छान, तर मला ह्या पंत्या घ्यायच्या आहेत. तर मी डीमार्टमधून आली, माझा महिन्याभराचा बाजार भरायचा होता तो मी पूर्ण भरला आणि त्याबरोबर दिवाळीचं जे मला फराळ करायचे आहे त्याचं सुद्धा सर्व सामान मी भरलं. आणि डीमार्टमध्ये ज्यांना दिवाळीचा फराळ करायला टाईम नाही त्यांच्यासाठी सुद्धा दिवाळीचा फराळ उपलब्ध आहे. तर मला चकली करायला टाईम नाही भेटणार कारण चकली तळायला खूप टाईम लागतो, तर मी हे चकलीचं रेडीमेड असं पॅकेट घेऊन आलेली आहे. आणि ही जी चकली आहे 3 मंथ फ्रॉम पॅकेजिंग बेस्ट बिफोर, म्हणजे 3 महिन्याचं याचं हे आहे. आणि बेसन पिठाचे लाडू मला खूप आवडतात, तर मी दामट्यांचे लाडू करते. आणि अमूलचं जे बेसन पिठाचे हे जे लाडू आहेत हे खूप छान आहेत, खूप म्हणजे खूप छान. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण भरपूर प्रमाणामध्ये असतात, म्हणजे तुम्ही लाडू खाल्ला तर प्रत्येक घासाला ड्रायफ्रूट्ससुद्धा लागतात. आणि अगदी वेलचीयुक्त असा लाडू असतो, अजिबात असा मऊ वगैरे किंवा मग त्याच्यातून तूप सुटलंय वगैरे अशा प्रकारचा हा लाडू नसतो. तर तुम्हाला जर टाईमच नाही आहे फराळ करायला तर मग तुम्ही डीमार्टमधून रेडीमेड पण फराळ घेऊ शकता. जसं हे बेडेकरचं मी चकली पॅकेट आणलं आहे, तर बेडेकरची शंकरपाळीसुद्धा आहे, बेडेकरचा चिवडासुद्धा आहे. बेडेकरचे 2 प्रकारचे चिवडे आहेत, पातळ पोह्यांचा आहे, परत लक्ष्मीनारायण चिवडा जसा असतो तसा चिवडा आहे. आणि हे जे लाडू आहेत, तर या बेसन लाडूमध्ये भरपूर दुसऱ्या दुसऱ्या ब्रँडचे पण लाडू आहेत, पण हे जे लाडू आहेत ना हे खूप छान आहेत. आणि दिवाळीचं सामान जे आहे, दिवाळीचे सामान जे आहे मी अशा पॅकेटमध्ये भरलेलं आहे, म्हणजे 1/2 किलो 1 किलो. आणि सुटं मी शक्यतो दिवाळीचं सामान जे असतं ना डीमार्टचं ते मी नाही घेत कारण ते चालणं किंवा निवडणं एवढा टाईम असतो. आणि हे जे आहे हे खूप स्वच्छ असतं, म्हणजे आणि मला तूप खूप लागतं, तर मला हा असा मस्त कोम्बो पॅक भेटला आणि त्याच्याबरोबर डब्बा पण भेटला. तर मी भरपूर सामान आणलेलं आहे, पण त्याच्यातले मी काही सामान जे तुम्हाला मला ज्याबद्दल सांगायचं होतं तेच मी तुम्हाला दाखवलं. तर मला जर दामट्यांचे लाडू करायचे आहेत तर 1 किलो आणलं तर मग त्याच्यातून ते माप घेण्यापेक्षा मग डायरेक्ट 1/2 किलोचंच मी घेऊन आलेली आहे बेसन पीठ. तर 1 किलोचे जर लाडू करायचे किंवा 1/2 किलोचे 2 पॅकेट आणले मी बारीक रव्याचे करंजीसाठी, परत रव्याचे लाडू करण्यासाठी बारीक रवा लागतो आणि जाड आणला तर तो मग मिक्सरमधून वाटून घ्यायचा. तर माझं दिवाळीचं सामानची जी खरेदी होती ती तर झालेली आहे आणि रविवारी किंवा सोमवारपासून मी फराळ करायला सुरुवात करणार, कारण दिवाळी यायच्या 2 दिवस आधी फराळ रेडी पाहिजे, म्हणजे आपलं जे आहे दिवाळीचं सेलिब्रेशन छान होतं. नाहीतर सारखं डोक्यात असतं हा फराळ राहिला तो फराळ राहिला. आणि मी दरवर्षी लक्ष्मीपूजनासाठी 5 तरी मी माझ्या हाताने कोणते ना कोणते तरी दिवाळीचे पदार्थ बनवते.
म्हणजे लग्न झाल्यानंतर मला दिवाळीचा फराळ येत नव्हता, तरी सुद्धा मी कसं तरी केलं होतं, कारण लक्ष्मीपूजन दिवाळीचं जे असतं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे घरातली गृहिणी म्हणून माझ्या हातचं काहीतरी लक्ष्मीपूजनाला नैवेद्य म्हणून मी काहीतरी पदार्थ बनवते दिवाळीचा. तर मी आता 5 वगैरे पदार्थ बनवणार आहे, तर त्याची रेसिपी तुमच्याशी पुढच्या सोमवारपासून मी शेअर करेन.